धनगर समाज समेत कुश्ती समाज भी आदिवासी प्रवक से आरक्षण की मांग कर रहे हैं, जिसके चलते आश्रित सत्र में सर्वपक्षीय विधायक एवं सांसदों ने निवेदन सादर किया, जहां उन्होंने मांग की है कि इन समाज को आदिवासी कोटे से आरक्षण ना दिया जाए। इस समय पोडियम पर जानकारी देते हुए विधायक सुनील भुसारा ने बताया कि आज आदिवासी समाज का यथोचित विकास नहीं हुआ है, लेकिन फिर भी धनगर समाज ओबीसी कोटे की मांग कर रहे हैं, जिन्हें पहले से ही 3.5% का आरक्षण है, जिसके चलते हम सभी सर्वपक्षीय विधायक एवं सांसद मांग करते हैं कि धनगर समाज को आदिवासी कोटे से आरक्षण ना दिया जाए, जिसका सकारात्मक संज्ञान मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री ने लिया है और हमें विश्वास है कि वह ऐसा नहीं होने देंगे। ऐसा प्रतिपादन विधायक भुसारा इन्होंने किया। आमदार आणि खासदार आम्ही सगळ्यांनी आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची भेट घेतली। धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये याची प्रखर मागणी आम्ही त्या ठिकाणी आज 26 आमदारांनी आमचे खासदारांनी मिळून एकत्रितपणे केली। धनगर समाजाला NT-मध्ये 37% ऑलरेडी आरक्षण आहे आणि आदिवासी समाजाला 60% आरक्षण आहे, त्यामध्ये 47 जमाती आहेत आणि म्हणून ज्यांना मुळामध्ये आरक्षण आहे त्यांचा विनाकारण त्या ठिकाणी समावेश आमच्या प्रवर्गात करू नये अशी आग्रही मागणी आम्ही आज सर्व आमदार खासदारांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना केली। त्या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देताना ते आदिवासीमध्ये देऊ नये हा त्या ठिकाणी सगळ्यांनी एकमुखी मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्याबाबत गंभीर आहेत। त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमची मागणी त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।